जय श्री महाकाल, कसे आहात? बरे आहात ना? मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काळूबाईला जाण्यापूर्वी किंवा काळूबाईच्या दिशेने जाण्यापूर्वी जाणार आहे प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम चव्हाण, जे अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे. तर आपण आता पोहोचलेलो आहोत लोणी काळभोरमध्ये. तर चला, शुभम चव्हाण शिवव्याख्याते शिवचरित्रकार यांच्याकडे कशा पद्धतीने स्वागत होते आणि तिथे आपण कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहतोय ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी पुढे दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग तिथून निघाल्यानंतर सुद्धा तुमच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आळंदी आमच्यापासून जवळ आहे अगदी, त्यामुळे आमच्या माऊलींची ज्ञानेश्वरी आणि हिंदू धर्माचा पाया भगवत गीता म्हणजे आज देव मिळाले. याच्यामध्ये सगळं सार आहे, ज्ञानेश्वरी मध्ये पण सगळं सांगितलंय आणि भगवद्गीतेमध्ये पण सगळं सांगितलं. बघा, आणि ही तुम्ही इथं आलात त्याबद्दल आमची मायेची फुलं तुमच्यासाठी. आणि आमचा आर्टिस्ट आहे म्हणजे अगदी हुबेहूब चित्र करतो आता तू इथे, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तविक चित्र अशी मिळतं जुळतं चित्र काढलं होतं. हाती हो आमच्या चौथीच्या पुस्तकामध्ये होते हाती काढलं येतो इथे. तर हे तुम्हाला त्याच्याकडून एक गिफ्ट बघितलं. हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृती आली, हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारे ज्ञानेश्वर आले आणि ज्यांनी हिंदू संस्कृती पुढे सह्याद्रीमध्ये घुमवली छत्रपती पण मिळाले, म्हणजे आज सगळीकडून देव मिळाले. हिंदू विचारांची लोक ही सगळी तुम्ही पण छान, सगळेजण सुंदर. सरपंच कमी बोलले पण आवडलं मला. सरपंच दोनच आणखी बोलले, पक्क बोलले, पक्के राजकारणी खूप बोलत असणार तुम्ही. राष्ट्रवादीचे कसं आहे, बोलत नाही त्यांचं हे, तिथं जास्त बोलतात असं नाही हो, असं कधीच नाही. ही गोष्ट तर मान्य नाही. आणि 22 वर्षाचे आहे युवक सरपंच जगदंबा करो आमदार होते. तू आमदार कधीतरी या रोड ने आले की नक्की भेटेल तुला आणि आपणही काहीतरी वाच नक्की. सत्ता आहे तुमची काहीतरी फायदा करून सरकारी. हे बघा, आज मला मिळालेले आहेत आपल्या महार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. आणि किती छान वाटतंय, इतकं सुंदर एका मुलाने म्हणजे स्वतः काढलंय ते चित्र. नाव टाकलंय का त्याचं इथे? हो, यस, ऋषिकेश बेंडळ असं नाव आहे त्याचं. आणि त्याने हाताने हे चित्र काढलं आहे छत्रपतींचं. एवढं अप्रतिम वाटतं आहे, इतकं सुंदर वाटतं आहे.
आम्ही गेलो होतो शिवचरित्रकार शुभम चव्हाण यांच्याकडे. तिथे सुंदर अशी भेटवस्तू मिळालेली आहे आम्हाला आणि ती माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी जीवनाचं सार आहे. जीवनाचं सार असलेल्या आपल्या हिंदू सनातन संस्कृतीला ज्याचा वारसा आहे श्रीमद भगवद्गीता आणि जशी आहे तशी खूप सुंदर भगवद्गीता मला मिळालेली आहे आणि भगवद्गीतेसोबतच मला मिळालेला आहे माऊलींचा आशीर्वाद. कारण आळंदी जवळ आहे इथून आणि त्यामुळेच की काय पारायणाची जी प्रत असते ज्ञानेश्वरी आणि खरोखर असं माऊलींचा आशीर्वाद मिळाल्यासारखं मला वाटलं, सुंदर वाटलं. मी तिथे चर्चा केली छानपैकी. सरपंच आलेले होते, भाजपचे शहर अध्यक्ष होते, तसेच शिवव्याख्याते शिवचरित्रकार अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे प्रदेश प्रवक्ता श्री शुभम चव्हाण यांच्यासोबत छान गप्पा झाल्या. आणि तृतीयपंथी समाज आणि समाजाशी रिलेटेड कुठले कुठले गैरसमज आहेत आणि ते कशा पद्धतीने व्याख्यानामध्ये असले पाहिजे याबद्दल चर्चा झाली. मस्त वाटलं मला. सरकार तुम्हाला काय वाटलं? खूप भारी वाटलं आणि त्यांच्याकडनं सन्मान भेटला. हा सन्मानच आहे आपल्यासाठी आणि हो सन्मानासोबतच महत्वाची गोष्ट लवकरच म्हणजे येत्या 4-5 महिन्यांमध्ये त्यांच्याकडे अस्तित्व पुरस्कार अशा नावाचा एक मोठा सोहळा असतो आणि त्या सोहळ्याचं प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला इन्व्हिटेशन पण मिळालेलं आहे. सो आम्ही दोघं पती पत्नी जाणार आहोत. सरकारांचं भारी कौतुक केलं आणि अशा तरुण पिढीकडून जेव्हा सुंदर पद्धतीने आम्हाला कौतुक ऐकायला मिळतं तर मला नाही पर्सनली पण सरकारांचं जेव्हा मला कौतुक ऐकायला मिळतं तेव्हा मला खूप भारी वाटतं आणि खूप 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 भारी वाटतं. आणि ह्याचमुळे की काय आणि एक छान पुष्पगुच्छ पण दिला आहे त्यांनी. सुंदर आहे पुष्पगुच्छ, पुष्पचगुच्छ मिळालेला आहे पण सुंदर आहे. ते प्रेमाची फुलं म्हणतात त्याला आणि छान आहे पुष्पचगुच्छ. आणि सोबतच या 3-3 भेटवस्तू ऋषिकेशकडून मिळालेली छत्रपतींची प्रतिमा चित्र त्याने हाताने रेखाटलेलं हस्तचित्र आहे आणि सोबतच ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद, सोबतच भगवद्गीता ज्याचं सगळं सार आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून मन प्रसन्न झालं, मन भरून आलं, सुंदर पद्धतीने स्वागत केलं गेलं ते पण छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे स्वागत सांगायला विसरू नका. आणि आता आपण तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात काळूबाईचा हिरवागार डोंगर आणि आजूबाजूचा परिसर. मी काळूबाईमध्ये काय काय एन्जॉय करते सरकारांसोबत, कशा पद्धतीने भक्तिमय वातावरणात आनंदाचा आनंद घेते आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय हो एन्जॉय करणार की मग. आणि इथे तुम्हाला लाईव्हला दाखवणार कदाचित, लाईव्हला नाही पण रेंज असली तर लाईव्ह. इथे रेंज नाहीये तर मग व्हिडिओ काढून त्या माध्यमातून तुम्हाला एक अख्खा व्लॉग दाखवणार आहे तुम्हाला. सो तुम्ही पुढचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. बाय बाय.